मुलांना संध्याकाळी भूक लागली होती तर मी म्हटलं झटपट होईल आणि टेस्टी असेल आणि हेल्दी असेल असं सँडविच तयार करावं. बरं हे सँडविच इतकं सिम्पल होतं पण मुलांना इतकं आवडलं म्हणून मी म्हटलं ही रेसिपी आज आपल्या चॅनलवर तुमच्यासोबत शेअर करावी. त्यासाठी मी कोथिंबीर घेतलेली आहे आणि मिरची घेतली, एकच मिरची घेतलेली आहे आणि त्यात थोडंसं मीठ टाकून घ्यायचं, थोडंसं पाणी टाकायचं आणि याचं छान वाटण तयार करून घ्यायचं, म्हणजे मिरचीची चटणी, कोथिंबीर मिरचीची चटणी तयार करून घ्यायची. यात तुम्ही बारीक शेवसुद्धा घालू शकता. मी तशीच तयार केली, एक ब्रेड घेतला त्यावर ही चटणी लावून घेतली आणि एकीकडे मी काकडी टोमॅटो बारीक छान कट करून घेतले होते. तुम्ही गोल गोल स्लाईसमध्ये सुद्धा कट करू शकता पण असे कट केले तर ते छान स्प्रेड होतात आणि खायला पण क्रंची वाटतात. असे छान काकडीचे काप आणि टोमॅटोचे काप त्याच्यावर टाकून घेतले, थोडंसं चीज किसलं. चीज अगदी ऑप्शनल आहे पण मुलांना चीज खूप आवडतं आणि चीज खाणं चांगलंही आहे, त्यामुळे मी थोडंसं चीज किसून घेतलं आणि त्यावर दुसरा ब्रेड लावला. बरं हे सँडविच मी फक्त तव्यावर तयार करणार आहे, म्हणजे आपल्याकडे टोस्टर नसलं तरी आपल्याला सँडविच इझिली कसे तयार करता येतील त्यासाठी मी तवा घेतलेला आहे, तवा गरम करून घेतला. हे सँडविच तुम्ही बटर लावूनही शेकू शकता किंवा तूप लावूनही शेकू शकता. मी तर हे सँडविच तुपावरच शेकणार आहे कारण की हे इतके झटपट करायचे होते, बटरही आणलेलं नव्हतं, त्यामुळे मी तवा गरम करून घेतला, थोडंसं तूप टाकलं आणि सँडविच छान शेकून घेतलं. एकीकडं सँडविच छान शेकलं गेलं म्हणजे छान दाबून घ्यायचं, ते छान चिटकलंही जातं. वरतून तूप लावून घ्यायचं म्हणजे त्याला छान मॉइश्चर तयार होतं आणि तुपाचा जो वास आहे तो सँडविचला खूप छान लागतो. त्यानंतर दुसरीकडनंही ते व्यवस्थित असेच पद्धतीने शेकून घ्यायचं. अशा पद्धतीने आपलं सँडविच झटपट आणि पटकन तयार होतं. यासाठी जास्त वेळही लागत नाही किंवा जास्त भाज्या वगैरे कट करायची गरज नाही आणि खूप सोपं आहे पण ते चवीलाही तेवढंच खूप छान आहे. तर हे सँडविच तुम्हीही नक्की करून बघा आणि तुमच्या मुलाला हे नक्की आवडेल. मी जेव्हापासून तयार केलं आणि मुलांना दिलं तर आठवड्यातून दोनदा तरी मुलं असं सँडविच तयार करायलाच लावतात, त्यामुळे ही सँडविचची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट करून कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. आणखी कुठल्या सँडविचची रेसिपी पाहायची असते तेही कमेंटद्वारे कळवा, म्हणजे आपण तीही रेसिपी आपल्या चॅनलवर नक्कीच करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.